नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अभिनेता शरद पोंगशे हे नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल आणि स्क्रीनवर फोटो पाहिल्यानंतरही तुम्हाला अनेक तुम्ही चित्रपटामध्ये मालिकामध्ये हा व्यक्ती पाहिला असेल हा अभिनेता आणि अभिनेता त्या ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एका धर्माचा अजेंडा घेऊन जाणारा व्यक्ती आहे फिल्म इंडस्ट्रीमधून थोडंफार ते निवृत्त झालं आहे कुठे नाटकं वगैरे ते करत असतात मात्र तिथेही ते धर्माचा गाडा घेऊन जातात म्हणजे हे धर्माचे ठेकेदार आहेत हिंदू धर्माचे बाकी हिंदू लोकच आहेत हे एकटे दोन चार लोक हिंदू उरलेले आहेत तर आ, मी शरद पोंगे यांच्या मुलीला पहिल्यांदा शुभेच्छा देतोय आणि तिचं अभिनंदनही करतोय अभिनंदन का करतोय मी शेवटी सांगणार आहे शरद पोंगे हे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जरी ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये असले तरी चळवळीमध्ये त्यांचं चांगलं बार बारकाईन असं कानाडोळ करून बारकाईन करडी नजर असते त्यांची कुठं काय घडतं कुठं काय घडतं बहुजनांची चळवळ जर असेल तर ते जाणीवपूर्वक तिथे येणार प्रतिक्रिया देणार हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये काही गोष्टी असतील हिंदू मुस्लिमची दंगल झाली असेल तर तिकडं त्यांचं काम अत्यंत महत्त्वाचं चालू असतानासुद्धा थोडासा वेळ काढून पोस्ट करणार ट्विट करणार काहीतरी नवीनच बोलून जाणार ज्यामुळे वाद निर्माण होतील या सगळ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये काही प्रोगामी क्षेत्रातले आंदोलन होत असतील त्याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी करायची हिंदू मुस्लिम दंगल वाढली की लगेचच हिंदूंना जागे व्हा तुम्ही काय झोपलात का कुंभकर्णाची झोप हो आहे का असे स्टेटमेंट द्यायचे आणि लोकांना थोडंसं गरम करायचं मात्र अशामध्ये तुम्ही एखादी पोस्ट वाचली का की शरद पोंशे यांच्या मुलीला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आंदोलन करत असताना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा मग शरद पोंशे यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी आंदोलन करत असल्यामुळं ताब्यात घेतलं अशी कधी बातमी तुम्ही वाचली आहे का नसेल वाचले आणि कधी वाचणारही नाही होत मात्र एक बातमी तुम्ही आज नक्की वाचली असेल की शरद पोंगशे यांची लेख वैमानिक झाली म्हणजे तिच्या वैमानिक होण्याला माझा काहीही विरोध नाही आहे मात्र माझ्या शरद पोक्षे यांच्या त्या वृत्तीला आणि त्या वागणुकीला विरोध आहे आपली लेकरं कलेक्टर इंजिनियर वैमानिक करायची आहेत मोठमोठ्या अभिनंती करायचे आहेत शरद पोंगशेंच्या मुलाचं सुद्धा करिअर चित्रपट क्षेत्रामध्ये मोठं करणार आहे त्याची वेगळी ओळख त्याला निर्माण करायचं आहे असं बोललं जातं आहे शरद पोंगशेंचा मुलगा स्नेह हा चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतो आहे जेव्हा शरद पोशेंची मुलगी वैमानिक व्हायला निघाली होती त्यावेळेस त्यांनी एक मस्तपैकी पोस्ट केली होती पिल्लू निघालं वैमानिक व्हायला आता शरद पंशेंच्या काही जर बातमी आपण स्क्रीनवर पाहतो तर ते सांगतात हिंदूं जागे व्हा हिंदू कधी जागा होणार आहे तो कुंभकर्णाचा भाऊ आहे आम्ही शांत बसणार नाही होत शरद पंक्ष आक्रमक अशा गोष्टी आम्हाला सगळ्या आत्तापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत ले मला यामध्ये एक छोटासा सवाल विचारायचा आहे शरद पोंगसे यांना तुमचे लेकरं वैमानिक होतील कलेक्टर होतील मोठमोठ्याले अभिनेते होतील पैसे कमवतील अशा आरामात राहतील गोरगरिबांच्या शेतकऱ्यांना कशामुळे तुम्ही आवाहन करता की जागे व्हा हो हिंदूंनो आणि आता पेटून उठा आता हिंदू शंड झालाय काय स्टेटमेंट करायची गरज आहे कधी तुमच्या पोरांना आंदोलनामध्ये तुम्ही पाठवले तुमच्या मुलीला कधी आंदोलन जा हे निवेदन घेऊन आणि कलेक्टर ऑफिसला दे की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती द्या असं काही पाठवलं तुम्ही कधी पुरेला नाही पाठवलं तुम्ही अभिमानानं आणि सन्मानानं तिला तिकडे वैमानिक घडवलं मात्र इथं शेतकऱ्यांच्या शेत मजुरांच्या मुलांना हिंदूंचे लेकरं हिंदूंचे युवा म्हणून त्यांना सोबत घेऊन विनाकारण त्यांना आंदोलनामध्ये उभा करायचं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांनी त्याच गोष्टी फेडत राहायचं शिक्षण त्यांचं पूर्णपणे वाहत जातं बहुजनांच्या लोकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना मला या ठिकाणाहून आवाहन करायचं आहे अशा प्रकारच्या लोकांना अशा थोतांड लोकांना अजिबात वेळ देऊ नका हिंदूंनी हिंदूंच्या जा जागेवर जा राहिलं पाहिजे मुस्लिमांनी मुस्लिमांच्या जा जागेवर जा जा राहिलं पाहिजे कुणी यांना आवाहन करत असताना अशा प्रकारे पोमशेसारखे लोक हे आतून पोखळ आहेत अशा लोकांना अजिबात तुम्ही आता था, थारा दिला नाही पाहिजे त्याच्या पोस्टवर कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट कुठल्याही प्रकारची लाईफ तुम्ही अजिबात देऊ नका आणि याचसाठी मी त्याच्या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत ठीक आहे तिने तिच्या पायावर स्वावलंबी उभा राहिली आहे तिच्या शरद पंसेंच्या मुलांचे विचार कसे आहेत मला माहित नाही मात्र शरद पंशेंचे विचार हे महाराष्ट्रासह देशासाठी घातक आहेत आपली लेकरं वैमानिक करायची विदेशात शिक्षणासाठी पाठवायचेत आणि शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या मुलांना हिंदूंना जागे व्हावं म्हणत त्यांना दंगली घाडवायला लावता का हे अजिबात सहन केलं जाणार नाही या सगळ्या गोष्टी आता बहुजनांनी हाणून पाडल्या पाहिजेत शरद पंशेंचे जर फोटो तुम्ही त्या मुलांना आणि मुलींना घेऊन जात असताना पाठवले पिल्लू चाललो वैमानिक व्हायला पोस्ट शरद पोशसेंच्या मुलाला चित्रपट क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन घडवायचं आहे म्हणून तो चित्रपट क्षेत्रामध्ये आहे कधीही आंदोलन करायला हे दोघंही समोर आले नाही स्नेह आणि चित्र या शरद पंसेंची मुलगी तुम्ही कशामुळे त्यांना आव्हान देताय आणि तुम्ही त्यांना काय सहकार्य करताय अजिबात करायची गरज नाही आहे मी सर्व हिंदूंना आवाहन करतो ज्यांना या देशासाठी देशाचं हित व्हावं वाटतं त्यांना अजिबात या अशा पोखळ आव्हानाला बळी पडू नये यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद